देवगड बंदरात केरळ तामिळनाडू येथील ओखे वादळानंतर आतापर्यंत 800 पेक्षा अधिक नौका दाखल झाल्या आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. या बंदराचं महत्व पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. दरम्यान राजकीय अनास्थेमुळे देवगड बंदराचा विकास रखडल्याचा आरोप या घटनेच्या निमित्तानं सध्या होतोय. पाहूया स्पेशल रिपोर्ट. केरळ तामिळनाडू ओखी वादळानंतर सुरक्षिततेसाठी देवगड बंदरात सुमारे 750 ते 800 पेक्षा जास्त नौका देवगडमध्ये दाखल झाल्या आहेत. अजूनही गुजरातमधील नौका दाखल होत आहेत. अपुऱ्या कर्मचारी वर्गांमध्ये वाढत्या बोटींच्या संख्येमुळे नौकांची मोजणी करणे तसेच नौकांपर्यंत मदत कार्य करण्यात अडथळा येत आहे. हवामानात बदल झाल्यामुळे सर्वत्र ढगाळ वातावरण दिसून येत आहे. समुद्राच्या पाण्याबरोबर खाडीपात्रातील पाण्यातही रात्रीपासून वाढ झाली. वादळी वाऱ्याबरोबर पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहेत. समुद्रात वादळ सदृश स्थिती कायम आहे. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढलेला असून देवगड बंदराची क्षमताही पूर्ण होत आली आहे. देवगड बंदराचा विकास राजकीय अनास्थेमुळे रखडला आहे. राजकीय नेत्यांकडून फक्त घोषणा होत आहेत, मात्र प्रत्यक्ष कोणतीही कृती होताना दिसत नाही. 2009 फयान वादळ होऊनही शासनाला अद्याप जाग आली नाही. यामुळे मच्छीमारी बांधवांवर मोठे संकट ओढवले आहे. बंदरात दाखल झाले नौकांना सर्व स्तरातून मदत कार्य सुरू आहे. स्वप्नील लोकेश, सिंधुदुर्ग लाईव्ह, देवगड.